नवी मुंबई नेटवर्क। आज प्रामुख्याने माननीय आयुक्त नार्वेकर साहेबांच्याकडे जो विषय काढला तो सिडको कडून मिलू घातलेल्या भूखंडाविषयी आणि एमआयडीसी कडून मिलू घातलेल्या भूखंडाविषयी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी या सिडकोकडून मिळालेल्या भूखंडा मिलू घातलेल्या भूखंडाविषयी आणि एमआयडीसीकडून मिलू घातलेल्या भूखंडाविषयी माझी भूमिका मांडलेली आहे। त्या अनुषंगानं त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सिडकोचे MD CEO MIDC यांना निर्देश केलेले आहेत की या बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर निर्णय घ्या। माननीय आयुक्त मोदयांना मी आज त्याच विषयावर बोलल्यानंतर माननीय आयुक्त मोदयांनी सांगितलं की आमची या पहिली बैठक झालेली आहे MIDC चे CEO बरोबर, MIDC चे रिजनल ऑफिसरांबरोबर, सिडकोच्या MD बरोबर त्यांची दूरध्वनीवर बोलणी झालेली आहे। पुढच्या 15 वड्यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या DP प्लॅनमध्ये विकास आराखड्यामध्ये विविध विषयाकरता आरोग्य विभाग म्हणजे हॉस्पिटलसाठी, शैक्षणिक विभाग म्हणजे शाळेच्या इमारतीसाठी, बाग बगीचा मैदान किंवा महिला केंद्र, विरंगुला केंद्र किंवा पोलीस चौकी, फायर स्टेशन या विषयाकरता महासभेमध्ये विविध नगरसेवकांनी विविध पक्षाच्या आपल्या आपल्या वॉर्डमध्ये जे भूखंड DP प्लॅनमध्ये या गोष्टीसाठी असा समावेश करावा असं सुचवलं होतं। तर मी माननीय आयुक्त मोदयांना, सिडकोचे MD संजय मुखर्जी साहेबांना आणि MIDC चे रिजनल मॅन जे ऑफिसर बोरकर साहेबांना सांगितलेलं आहे की बघ तुम्ही या बाबतीमध्ये सगळे एकत्र बसा आणि जे भूखंड आमच्या या सर्व शहराच्या विकासाकरता गरजेचे आहेत तेवढे सोडून, उदाहरणार्थ समजा 400 भूखंड जर आमच्या लोकांनी त्या ठिकाणी डिमार्केट केले असतील आणि त्याच्या 300 भूखंडाचीच गरज असेल तर उर्वरित 100 भूखंड तुम्हाला विकायला हरकत नाही। आणि त्या बाबतीमध्ये येत्या 15 वड्यामध्ये जी मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये माननीय नार्वेकर साहेब त्यांच्या दोन्ही घटकामध्ये म्हणजे प्राधिकरण सिडको, प्राधिकरण MIDC यांच्यामध्ये होऊन निर्णय जो काय झालेला आहे त्याची माहिती देणार आहे। नवी मुंबई महापालिका ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणारी पहिली महापालिका आहे। विविध महापालिकांच्या लोकांना राज्य शासनाचा मिळणारा अनुदान मिळणार नाही या भीतीपोटी कोणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या नाहीत। मी निर्भीडपणे बोलतो, गेली 1995 पासून 2020 पर्यंत या शहराच्या सत्ताधारी पक्षाचा मी सल्लागार होतो आणि या जिल्ह्याचा सुमारे 13.5 वर्ष पालकमंत्री होतो। या कॅपॅसिटीमध्ये मी आज जाहीर करतो, पुढच्या कालखंडामध्ये नवी मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये ज्या आजच्या शाळा आहेत त्या शाळांचं रूपांतर इंग्रजी माध्यमाची शाळा होऊन जाईल। यामध्ये मराठी सक्तीची, हिंदी कोणी राष्ट्रभाषा मानो ना मानो, मी सांगतो हिंदी राष्ट्रभाषा सक्तीची आणि जगाच्या पाठीवर अभ्यासाची, व्यापाराची, उद्योगाची भाषा म्हणून इंग्रजी, या इंग्रजी भाषेच्या माध्यमातून अन्य विषय शिकवले जावेत। त्या पद्धतीनं आपण नेरूलमध्ये आपण शाळा सुरू केली, सिवूडला केली, सुधाकर सोनावणेंच्या वॉर्डमध्ये केली आणि तेवढीच नाही तर पदव्युत्तर म्हणजे BCOM, BSc, BA आणि गरज पडली तर MA, MSc आणि MCOM या गरज पडली तर लॉ कॉलेजसुद्धा महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्याची भूमिका मी घेतलेली आहे आणि मी आजवर घेतलेली भूमिका नवी मुंबईच्या जनतेच्या हिताचीच घेतलेली आहे। आरोग्याच्या विभागाच्या अनुषंगाने मी ऐकताना सांगितलं की मागच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की महापालिकेच्या दवाखान्यामध्ये आम्हाला औषधं आणायला सांगितले जातात, आम्हाला सिरिंज आणायला सांगितले जाते, आम्हाला विविध प्रकारचे म्हणजे टॅबलेट्स, इंजेक्शन आणायला सांगितले जातात। म्हणजे ही महापालिका एक सुदृढ महापालिका असं नाव असताना लोकांना त्या ठिकाणी पैसे वापरून त्यांनी लोकांनी औषधं बाहेर आणली, मग तुमच्यात आणि प्रायव्हेट याच्यामध्ये फरक काय? आणि त्या बाबतीमध्ये शिक्षण तुमच्या आरोग्य विभागाची मीटिंग घ्या आणि पुढच्या वेळेला या बाबतीमध्ये आम्हाला स्पष्ट तुमची भूमिका कळवा। पाणी पुरवठ्या बाबतीमध्ये सर्व नगरसेवकाच्या तक्रारी आहेत, म्हणजे CBD पासून तर दिघ्यापर्यंत सर्वच वॉर्डमध्ये ज्यावेळेला प्रशासक कालखंड नव्हता त्याला पाणी पुरवठा सुरळीत होता, आता पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, म्हणजेच या ठिकाणी पाणी पुरवठा विभागातल्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य समजलेलं नाही।
म्हणून त्याची पण तुम्ही बैठक घ्या आणि पुढच्या मिटिंगमध्ये आम्हाला त्याचा एकूण काय तुम्ही निर्णय घेतला आम्हाला अहवाल द्या. एकूणच स्वच्छता विभागाच्या अनुषंगाने तर डासांचा प्रादुर्भाव, मलेरिया, डेंग्यूचे रोग वाढलेले आहेत, त्या अनुषंगानं साफसफाई विभागाची सुद्धा बैठक घ्या आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही भूमिका घ्या. एकूणच नवंबरीतल्या जनतेच्या हिताच्या सर्वच गोष्टीवर चर्चा झालेली आहे. काही आता परिचारिका आहेत त्यांना अजून टेम्पररी ठेवले ठोक पग. माझं म्हणणं आहे जोपर्यंत महापालिका अस्तित्वात आहे तोपर्यंत हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अशा सर्व लोकांची गरज आहे. आणि म्हणून या परिचारकांच्या इंटरव्ह्यू घेऊन त्यांची शैक्षणिक पात्र तपासून त्यांना ठोक पगार कशाला परमनंट करा अशी आमची मागणी आहे. आणि जेणेकरून त्यांनी एकदा त्यांना परमनंट जॉब मिळाल्यानंतर त्यांची मानसिकता चांगली राहील, रुग्णांना चांगल्या प्रकारच्या त्या सेवा देऊ शकतील असं आमचं मत आहे. आणि म्हणून या शहरामध्ये कोणी टेम्पररी नाही, या शहरात सगळे परमनंट व्हावेत. नको नको त्या फालतू गोष्टी करता टेंडर फेंडर काढली जातात ती बंद करा. लोकांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा, स्वच्छतेचा ह्या गोष्टी करता जे पैसे लागतील त्याची पहिले तरतूद करा, नंतर मग दुसऱ्या सटर पटर टेंडर काढा. आमचं काही त्याला ना म्हणणं नाही. हे बघा प्रश्न असा आहे, आरोग्याच्या सेवा ह्या प्रत्येक नोडला मिळाव्यात, प्रत्येक सेक्टरला मिळाव्यात, प्रत्येक वॉर्डला मिळाव्यात आणि त्याच्या अनुषंगाने काय चांगल्या गोष्टीची निर्मिती होणार असेल तर आमचा कसला विरोध नाही. परंतु नवंबरच्या जनतेची जी वॉन्ट आहे, वी आर विथ द पब्लिक, जनता जे मागेल त्या जनतेच्या गरजा पूर्ण करण्याकरता आम्ही जनतेबरोबर आहोत आणि त्यामध्ये जर हे सगळ्या गोष्टी येणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. नाही त्या आता दुसऱ्याचा विषय माझ्याकडे कशाला काढता. माननीय आयुक्त महोदय को ये बताया कि खाली हमारे सामने आप ही आते हो, मेरी विनंती है कि अगले बार बड़े हॉल में आपके उपायुक्त लोगों को जो ये जो प्रॉब्लम्स है, आरोग्य विभाग का जो HOD है, एजुकेशन विभाग का है, वाटर डिपार्टमेंट का है, साफ सफाई के, इनको भी लेके आओ और जो लोगों की समस्या है उस पर उनको उत्तर देने दो. और उन्होंने ना नहीं बोला तो मैं उम्मीद करता हूँ आने वाली मीटिंग बड़े हॉल में होगी और सभी कंसर्न ऑफिसर विल प्रेजेंट ओवर देयर, जो संबंधित अधिकारी वहाँ पे मौजूद रहेंगे. बाब अशी आहे की काही बाबतीमध्ये त्यांचे केलेले आरोप खोटे नाहीत आणि 100% खरे पण नाहीत. सगळे अधिकारी चिटर लुटर आहेत असं म्हणता येणार नाही, परंतु काही ठिकाणी त्या गोष्टी चालल्यात हे पण आमच्या पण कानावर येतं ना, ऐकला का? काही ठिकाणी मिसमॅनेजमेंट आहे, काही ठिकाणी वशिल्याने आलेले लोक आहेत, कोणी नाती गोती काय घेऊन घेऊन आलेले आहेत. मागच्या सरकारचे सुद्धा आणि आताच्या सरकारमध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन, कुठल्या संबंधित मंत्र्यांकडून आमदारांकडून लोक येणार असतील आमची त्याला क्वालिटीमध्ये असतील आमची ना नाही, परंतु जर येऊन या ठिकाणी ते बेदरकारपणे वागणार असतील आणि जर जनतेशी त्यांची कन्सर्न नसेल तर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही. हे मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांना सांगणार आहे. नाही बघा प्रश्न असा की आपल्या महापालिकेकडे रजिस्टर झालेले कॉन्ट्रॅक्टर आहेत, इतक्या वर्षापासून त्यांनी काम केलं, ही महापालिकाला इतकाचा जो नाव मान सन्मान मिळाला त्यामध्ये त्या सगळ्यांचं योगदान आहे. जसं म्हणजे आपल्या महापालिकेच्या शिपायापासून महापालिकेच्या आयुक्तापर्यंत, इथल्या छोट्याशा प्रभाग समिती सदस्यापासून नगरसेवक, सर्वसभापती, महापौर, उपमहापौर, आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळ्यांचं त्यात योगदान आहे. आणि म्हणून प्रश्न असे की अशा प्रकारची जनतेशी जाणती बांधील की नाही आणि अशा लोकांबरोबर आम्ही नाही. आभासी की CCTV ही काही प्रायोरिटी नाही, प्राथमिकता नाही. पहिल्यांदा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, यातायात, त्याच्यानंतर आता कॅमेरे अजिबातच नाही असं भाग नाही. कॅमेरे आहेत, अधिक जर कॅमेरे पाहिजे असतील तर आता थांबा, पहिले अत्यावश्यक गोष्टी पहिले करा नंतर कॅमेऱ्यांची गोष्टी करा. पूर्वीच्या काली जितकं धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन व्हायचं तेवढं आज राहिलेलं नाही. लोकांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका आणि जागतिक आरोग्य संघटना यांनीसुद्धा कॅन्सरचा जो प्रादुर्भाव होतो, दम्याचा, TB या अनुषंगाने अवेअरनेस केला आहे, तरीसुद्धा काही ठिकाणी कॅन्सरचे रुग्ण आहेतच. आपल्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार मिळण्याकरता म्हणजे तो हाडांचा क्षय म्हणजे कॅन्सर, बोन कॅन्सर, ब्लड कॅन्सर, काहींना
ट्यूमरचा कॅन्सर होतो, काहींना किडनीमध्ये कॅन्सर होतो, हे विविध प्रकारचे जे कॅन्सरचे प्राथमिक त्यांना जर इलाज मिळाले तर कॅन्सर कसा पहिला जो टप्पा होतो जर 10 दिवसाने होणार असेल जो त्याचा प्रादुर्भाव, दुसऱ्या 10 दिवसांनी त्याच्या दुप्पट होतो, दुसऱ्या 10 दिवसांनी त्याच्या चौपट होतो आणि रुग्ण एकूण डिटरेट होतो. म्हणून त्या ठिकाणी आम्ही सांगितले की अशा कॅन्सरवर उपचार करण्याची यंत्रणा, नुसते काय डॉक्टर नको, औषध उपचार सुद्धा औषधंसुद्धा अशा प्रकारचे मिळण्याकरता तरतूद करा असे सांगितलेलं आहे. पुढच्या वेळेला आम्ही त्याचा जायजा घेऊ. प्राधिकरण के अधिकारींको लगता है कि हम लोगों की मनमानी चलने वाली है. मैं एक सूचित करता हूँ, जब आघाड़ी सरकार था तब भी मैं एक उग्र स्वरूप लेके यहाँ पे बात की है और रास्ते पे भी उतरा हूँ, आपने देखा है. यहाँ पे माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, देवेंद्र जी फडणवीस उप मुख्यमंत्री, ये छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा को लेके आगे बढ़ रहे हैं. जनता का राज, रहतेच राज्य, और वो धारा में उनको सब मैंने बातें बोली है, वो उनसे उस पर पक्का निर्णय हो जाएगा. यदि निर्णय नहीं हुआ तो लोक प्रतिनिधि तौर पे मुझे सवाल पूछने का, उससे जवाब लेने का मेरा अधिकार, वो मैं करते रहूँगा. अरे अरे प्रश्न असा की विठोबाच्या मंदिरामध्ये हरिपाठाला दररोज जातात की रे लोक, मग हरिपाठच आहे. चला